दरम्यान हरेशला विनंती करतो आपले मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घेऊन जायचं आहे. तर मी ट्रॉफी देण्यासाठी आदरणीय संतोषजी गुरव साहेब यांना मी विनंती करेन ट्रॉफी सन्मानित करायची आहे. आणि ही जी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपल्याला लाभली गेली कार्यसम्राट जे के ग्रुप यांच्या माध्यमातून ट्रॉफी आपल्याला लाभली गेली, तर मी आदरणीय संतोषजी गुरव साहेब यांना मी विनंती करतोय सन्मानित करायची आहे. आपण टी व्ही स्क्रीनवरती पाहू शकाल मॅन ऑफ द मॅच दिली जाते. तदनंतर सतीश जाधव साहेब यांना मी विनंती करेन मेडल देण्यासाठी. युवा नेता सागर जाधव यांच्या माध्यमातून आपल्याला मेडल आपल्याला पाहायला मिळाले. यस, विलास जाधव यांच्या स्मरणार्थ, कैलासवासी विलास जाधवजी यांच्या स्मरणार्थ आदरणीय सागरजी जाधव यांच्या माध्यमातून आपल्याला मेडल जे लाभले गेले ते मात्र. तदनंतर आदरणीय प्रशांतजी जाधव साहेब यांना मी विनंती करेल की गिफ्ट टेम्पर द्यायचं आहे, हरीशाला सन्मानित करायचं आहे. यस, खूप सारे मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि तदनंतर छत्रपती शिवाजी महाराजांची एक आठवण विस्मरणावरती मनामनात आणि घराघरात राहण्यासाठी मूर्ती देण्यासाठी मी आदरणीय आदेश जाधव अनिकेतजी जाधव यांना विनंती करेन. यस, ही चांगली संकल्पना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती प्रत्येक मॅन ऑफ द मॅच दिली जाते आहे. यस, मनामनात आणि घराघरात ही मूर्ती मात्र राहिली पाहिजे. ही चांगली संकल्पना घेऊन नक्कीच कृष्णा इलेव्हन संघ कव्वाड आज या मैदानामध्ये कार्यरत पाहायला मिळतात. तर हरीशाला सन्मानित केली गेली आहे मॅन ऑफ द मॅच. यापुढील होणारी मॅच एका बाजूला टीम पारिवली तर एका बाजूला टीम पाहायला मिळते आपल्याला जय हनुमान जय बजरंग जय हनुमान पारि आवळे. चला सुरुवात केली जाते मॅचला आणि जशी मॅचला सुरुवात होईल मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय माझे साथी समालोचक साई पाटील सर. हॅलो, तर टाटा ए सी आहे त्या ठिकाणी मागे जी बाईक आहे तिची आरशी तिचा जो हरसा आहे त्याचा त्रास होतो आहे. हां पुढील. हां यस, थँक्यू. तर अनिकेतजी जाधव यांच्याकडनं पारिवली टीमसाठी खूप शुभेच्छा आल्या आहेत आणि उज्ज्वल लसणे यांच्याकडनं देखील खूप शुभेच्छा आहेत. तर थँक्यू आमचे मोनीश आणि थँक्यू तेजस. तर वळूया मॅचच्या दिशेनं. टॉस जिंकला तो म्हणजेच टीम पारिवली ना आणि प्रथम तर क्षेत्ररक्षण स्वीकारले फलंदाजीसाठी आमंत्रित केलं तर जय हनुमान आवले टीमला सलामी जोडी अभिजित आणि साथीला चेतन. पहिला चेंडू उसूर एक चेंडू सबमरीन डिलिव्हरी ह्या ठिकाणी पाहायला मिळते पडल्यानंतर काहीसा डीप राहणारा चेंडू ज्याप्रमाणे पाण्यामध्ये जी सबमरीन असते अगदी पाण्यातनं जात असते खोलवरती तशा प्रकारचा काहीसा चेंडू होता. अगदी पडल्यानंतर जर विचार केला तर कोणत्याही प्रकारची उंची नव्हती, फक्त खाळणं हा जाणारा चेंडू बीट झाला फलंदाज आणि पहिला डॉट बॉल पाहायला मिळाला. गोलंदाज राकेश आहे गोलंदाजी ट्रॅकवरती आणि दुसरा चेंडू अगदी फुटवर्कचा वापर केला होता आणि पुढे आले होते थोडासा क्रीजचा देखील वापर करत असताना देखणं फटका चेंडू आउट ऑफ द पार्क षटकार. तर युवा नेता आणि या टीमचे कॅप्टन आहेत सागर भालेराव यांच्यासाठी शुभेच्छा आलेत त्या अक्षय गायकवाड यांच्याकडनं शुभेच्छा आहेत ह्या टीमसाठी. खऱ्या अर्थानं विजयाच्या शुभेच्छा येत आहेत मात्र धोनी संघ आणि धोनी संघानं आपण शुभेच्छा देऊया आणि दोन खूप चांगले संघ आहेत आणि एकमेकांसमोर दोन संघ संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे आतापर्यंत जर मागील दोन चेंडू पाहिलं तर एक तेरी तो एक मेरी असं चित्र मैदानावरती. पहिला डॉट बॉल होता सुरेख चेंडू आणि त्यानंतर एक षटकार पाहिला आणि त्यानंतर सिंगल. ह्या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला संघर्ष आणि द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल कारण की एका बाजूला आवले टीमचा विचार केला तर ह्या पोलमध्ये जो मजबूत संघ मानला जात होता कृष्णा इलेव्हन कवाड संघ
त्या संघाला मात्र परास्त केलाय क्लीन बॉल आणि पहिला ब्रेक थ्रू पहिलं यश गोलंदाज राकेशला आणि परतावं लागतंय मागील मॅचमध्ये ज्यानं खूप चांगली कामगिरी केली होती तो चेतन मात्र शून्य या आकड्यावरती बाद झालाय. अगदी स्क्रीनवरती आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले रिप्ले पाहायला मिळतो आपल्याला स्क्रीन समोर. आमचे टेक्निशियन मेंबर अतिशय सुरेख वर्क करत असताना कारण की फॉलो थ्रू नंतर गोलंदाज देखील जर आपण पाहिलं तर अगदी क्रीज समोर येतोय पंचांनी ऑन देखील केलंय त्याला कारण की सातत्यानं जर आपण विचार केला तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील अशा प्रकारे ऑन केलं जातं. नवीन फलंदाज विवेक मैदानाच्या आतमध्ये आलाय मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरती खेळपट्टी चांगली राहावी ह्यासाठी ते ऑन केलं जात आहे. मात्र इथं पंच ऑन करतात जेणेकरून समोर जो फलंदाज खेळतो स्ट्रायकिंग एंडला त्याच्या जर अगदी पॅडवरती जर चेंडू आदळला तर इनफॅक्ट कुठे आहे ते पंचांना देखील दिसणार नाही. त्या कारणास्तव आपण फॉलो थ्रू थोडासा सांभाळायचा आहे आणि एक यशस्वी गोलंदाज होण्यासाठी ह्या क्रिया खूप महत्त्वाच्या आहेत. रनवेमध्ये आपला धावण्याचा जो काही स्पीड असेल तदनंतर चेंडू रिलीज करणं आणि त्यानंतर फॉलो थ्रू सावरणं या गोष्टी गोलंदाजाला कराव्या लागतील आणि त्या करणं खूप गरजेचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती राकेश पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. डाव्या हाताचा हा गोलंदाज आहे पंचांच्या डावीकडनं गोलंदाजी होते. दरम्यान थोडीशी मिसपीड झाली आहे. पॅकअपला क्षेत्ररक्षक होता आणि त्या कारणास्तव जरूर धावा वाचतील मिमाणींना त्या म्हणजेच पारिवली टीमसाठी. इथे दोन धावा मिळतील सांघिक धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या एक गडीबात 9. षटकातील चेंडू आतापर्यंत समाप्त झाले ते 5. 1-2 शेवटचा चेंडू असेल. सलावीर फलंदाज अभिजित आणि त्याच्या साथीला नवीन आता 1-down फलंदाज विवेक आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान प्रहार केला फटका फसलाय मिड ऑन होतं त्याच्या हातामध्ये हा झेल होता सोपा झेल आणि सोपा झेल ड्रॉप झालाय. झेल ड्रॉप झाल्यानंतर निश्चित आपला जो संघ असतो तो थोडासा नाराज होतो आणि खास करून गोलंदाज देखील नाराज होतो. इथे सोपा झेल होता पूर्ण करायला हवा होता मात्र तसं घडलं नाही. इथे जीवनदान मिळतंय आणि नशिबाची साथ विमानांना फलंदाजाला मिळतोय आणि ते षटकाचा खेळ देखील झालाय समाप्त आणि एका षटकाखेरीस एक गडी बाद धावसंख्या दुहेरी अंकात पाहायला मिळते 10 धावा. नक्की जर जाऊयात आपण शाही सन्मानाच्या दिशेने. मान्यवर पाहुणे इथे उपस्थित झालेत सन्माननीय मी सतीश जाधव आपणास विनंती करतोय की आपल्या शुभहस्ते सन्माननीय शेला रामबाडे असोसिएशनच्या अध्यक्ष संतोषजी गुरव साहेब यांचा शाही सन्मान करायचा आहे. शांतीचं प्रतीक असतील पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शाही सन्मान करायचा आहे. अगदी खेळाडू मान्यवर इथपर्यंत उपस्थित झालेत. नक्की शाही सन्मानित केलं जातं आहे. मी मंचावर उपस्थित सर्वांना विनंती करतोय की टाळ्यांच्या गडगडाट चालू ठेवायचा आहे. मान्यवरांचा इथे शाही सन्मान चालू आहे. नक्कीच त्यांना माईची शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण कायम स्मरणात राहावी याकरिता सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शाही सन्मान इथे केला जातोय. लाईव्ह स्क्रीनला आपण त्यांना पाहू शकताय पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शाही सन्मान इथे मात्र केला जातोय. धन्यवाद आपण आलात या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवली. ओल्ड कॉम्बॉक्स जय सर. थँक्यू. गोलंदाजीमध्ये होईल परिवर्तन. गोलंदाज यश या गोलंदाजचा होईल वापर उजव्या हातानं रॅटम ओवर द विकेटनं. पहिला चेंडू प्रहार तर केला आहे. 200 रक्षक आहेत अगदी त्यांच्या समोरून चेंडू जाईल सीमा पार. अगदी क्रॅकिंग षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी सेफ झोन मधनं हा फटका पाहायला मिळाला कारण की जर आपण पाहिलं तर आय हॅड कॉर्डिनेशन आणि स्वतःचा जो बॉडी बॅलन्स राखला होता आणि त्यानंतर फटका एक्झिक्यूट केला होता. अगदी चेंडूची लेंथ लाईन पिक केली होती आणि त्यानंतरचा हा देखणा षटकार आपल्याला पाहायला मिळाला फलंदाज विवेककडनं. गोलंदाजाचा समाचार घेतलाय. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय ते म्हणजे यश या गोलंदाजचं. स्लोवर चेंडू अगदी प्रत्युत्तर दिलं यशनं देखील आणि हे बॅटल खऱ्या अर्थानं खूप चांगलं रंगलं ह्या दोन टीममध्ये. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतर चोख प्रत्युत्तर आणि फलंदाजाला मात्र बाद केलंय. हे व्हेरिएशन आहे आणि गोलंदाजाला हे व्हेरिएशन जपणं खूप महत्त्वाचं असतं आणि ते केलं जातं यशकडनं आणि त्याला यश प्राप्त झालंय. फलंदाज बाद विवेक ज्या विवेकनं षटकार ठोकला होता त्याला मात्र शांत करण्यात लगेचच यशस्वी होतोय तो गोलंदाजी मार्कवर यश डीजे. नौका फलंदाज जयेश मैदानाच्या आतमध्ये मागील मॅचचा हिरो
जो अंतिम मोमेंटला आला होता आणि चार चेंडूंमध्ये ज्यानं सामना मात्र आपल्या बाजूने खेचून आणला होता. सलग जर आपण विचार केला तर अंतिम जर चेंडूचा विचार केला तर तीनची आवश्यकता असताना षटकार ठोकला होता. म्हणजे हा संघ जो या स्पर्धेमध्ये कायम आहे याचं एकमेव कारण जयेश आपल्याला पाहायला मिळतोय. फुल्लेंचा चेंडू अतिरिक्त बाहेर होता, आउटसाइड डील, एक्स्टम्प पंतांनी स्वैर घोषित केलाय. अवंतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल आणि धावसंख्येमध्ये होती वाढ. धावसंख्या धावपळकावरती 17 धावा. स्ट्रायकिंग एंडला अभिजित आपल्याला पाहायला मिळतो जो सलामीसाठी आलाय आणि त्याच्या साथीला विस्फोटक शैलीचा फलंदाज जयेश मैदानाच्या आतमध्ये मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला. यश राईट अमोर द विकेटचा हा चेंडू स्लोअर चेंडू, व्हेरिएशन आहे यशमध्ये आणि ते सातत्यानं दाखवताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि पंचांकडे अपील केली आहे, पंचांचं बोट मात्र आकाशाकडे आणि फलंदाज बाद रिव्ह्यू नसेल याची मात्र दक्षता घ्यायची आहे कारण की एकच कॅमेरा आपण पाहतोय. कारण की रिव्ह्यू जर आपण मागणी केली तर रिव्ह्यूसाठी किमान 3 कॅमेरा असणं खूप आवश्यक आहेत. इथे मात्र पंचांचं बोट आकाशाकडे आहे आणि पंचांनी मात्र फलंदाजाला बाद घोषित केलंय. कारण की अचूक यष्टीरक्षण, मी म्हणेन चाणाक्ष नीतीचं यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळालं. इथे रेफर करण्याची निश्चित संधी नसेल कारण की जो ऑनफील्ड अंपायरचा डिसिजन असेल तो मात्र मान्य करावा लागेल. तर पंच काही सल्लामसलत करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत येईल यात शंका नाही कारण की दोन ऑफिशियल पंच आपण पाहतोय. कालच्या दिवसापासून खूप चांगली पंचांची कामगिरी. चेक चेक हल हल मी चेक. पंचांची चांगली कामगिरी राहिली आहे कालच्या दिवसापासून. जर आपण विचार केला तर 3 ऑफिशियल पंच आहेत, अगदी खूप चांगलं त्यांच्याकडनं आतापर्यंत पंचगिरी आपण पाहिली आहे आणि आतापर्यंत खूप चांगली स्पर्धा देखील संपन्न ह्या ठिकाणी होताना आपण पाहतोय. प्रत्येक संघाला चांगलं सहकार्य देखील दाखवतोय आणि पंच सल्लामसलत करत असताना आमच्या आयोजनकर्त्यांशी देखील अगदी योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचावा ह्या दृष्टिकोनातनं हे चर्चासत्र आपल्याला पाहायला मिळतंय. या अगोदर सुरेख मॅच संपन्न झाली सोनटक्के आणि दादूचा पाडा आणि मॅच जिंकली दादूचा पाडा टीमनं आणि अंतिम टप्प्यामध्ये दाखल झाला आहे तो म्हणजेच दादूचा पाडा संघ. तर तर अंपायरचा निर्णय देखील अंतिम असेल आणि पंचांनी बाद घोषित केलाय.
तर फलंदाज बाद होतो या ठिकाणी चाणाक्षनीती दाखवली यष्टीरक्षकानं आणि त्याचा फायदा जरूर मिळालाय तो म्हणजेच टीम पारिवलीला. कारण की सध्या स्थितीमध्ये जर आपण विचार केला तर आजच्या दिवसातील सेकंड लास्ट मॅच ही आहे यानंतर एक अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळेल. कारण की दादूचा पाडा संघ जो जिंकल्यानंतर मात्र पुढे सरकला आजच्या दिवसात अंतिम टप्प्यामध्ये दाखल झाला आहे आणि इथनं जो संघ जिंकेल तो दादूचा पाडा टीमसमोर संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळेल. तर चला सामना आपण लवकरात लवकर सुरुवात करायचा आहे. धावसंख्येचा जर विचार केला तर 17 धावा धावपळकावरती म्हणतात यशकडनं मात्र हे कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. कारण की पहिल्या चेंडूवरती यशचं स्वागत झालं होतं, एक देखणा षटकार ठोकला होता फलंदाज विवेकनं आणि त्या विवेकला बाद केल्यानंतर मात्र आणखीन एक विकेट खात्यामध्ये येतो तो यशच्या, तो म्हणजेच अभिजितच्या स्वरूपामध्ये. तर या ठिकाणी फलंदाज बाद आहे आणि सामना लवकरात लवकर आपण सुरू करायचा आहे आणि खेळाडू कक्षामधून आपण कक्ष सोडायचा नाही आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे, चौथा चेंडू आपण पाहिला षटकातील. तर निश्चित तिसऱ्या पंचाची मागणी आपण करू नका कारण की रिव्ह्यू सिस्टीम नाही आहे. तर निश्चित याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे आणि खेळाडूंना विनंती असेल की आपण खेळत असताना खेळाकडे लक्ष केंद्रित करा मोबाईल सोडून. कारण की कोणतीही गोष्ट ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस पूर्णतः जर आपण लक्ष केंद्रित केलं तर ती गोष्ट अगदी योग्यपणे पूर्ण करू शकता. तर नवीन फलंदाज आकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि तर निश्चित पंचांकडनं जे काही नियम आहेत असोसिएशन अंतर्गत ते नियम आपल्यापर्यंत पोहोचवले जातात की ज्यावेळेस आपण क्रीज सोडता त्यावेळेस पंचांची अनुमती घेऊन आपल्याला क्रीज सोडावी लागते.
चेंडू जरी डॉट असला किंवा षडक जरी संपन्न होत असलं तरी पंचांना विचारून आपण पंचांची अनुमती घेऊन आपण खेळपट्टी सोडत असतो किंवा अगदी काही फलंदाज बॅट चेंज करतात त्यावेळेस देखील पंचांची अनुमती घेऊन त्या गोष्टी कराव्या लागतात. तर या ठिकाणी पंचांकडनं बाद घोषित करण्यात आले आणि आतापर्यंत जर स्थिती पाहिली ह्या मॅचची तर 17 धावा धापळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आतापर्यंत 3 फलंदाज माघारी परतलेत, आघाडीचे जे 3 फलंदाज होते ते बाद झालेत. आता जिम्मेदारी असेल पुन्हा एकदा जयेश आणि त्याच्या साथीला आलेल्या आकाशच्या खांद्यावरती. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सुसज्ज होतो यश. तर खेळाडू कक्षामध्ये प्रेक्षक असतील त्यांना विनंती असेल की आपण बाजूला बसायचं आहे. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील ह्याची देखील आपण दखल घ्यायची आहे. फटका फसला होता डीपमधनं, क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि पाहता पाहता 2 धावा ह्या ठिकाणी पूर्ण झालेत. तर ह्या 2 धावेच्या मदतीनं सांघिक धावसंख्येचा जर विचार केला तर 19 धावा धावपळकावर. दुसऱ्या षटकातील आता शेवटचा चेंडू शेष आहे. 4 षटकांची ही देखील मॅच पाहतोय. सध्याच्या घडीला जर आपण विचार केला तर 4 चेंडू झालेत, कारण की एक चेंडू व्हाईट होता, स्पय होता एक चेंडू, म्हणजे आता 2 चेंडू शेष असतील. गोलंदाज यश आणि सुरेख फटका अगदी डीपमध्ये, क्षेत्ररक्षक देखील आहे त्याच्या हातामध्ये, सोपा झेल होता. फलंदाज बाद जाईल, धक्का क्रमांक 4 परतावं लागेल ते फलंदाज आकाशला. अंतिम चेंडू असेल आता. 4 धक्के दिलेत आणि खास करून ह्या मॅचमध्ये जर विचार केला तर यशचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती त्याच्या अगेन्स्ट काउंटर अटॅक पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर त्याने काय सुरेख कमबॅक केलंय. आणि या मॅचमध्ये मात्र आपल्या संघाला एक चांगली स्थिती प्राप्त करून देत असताना, दरम्यान हा चेंडू स्लोअर चेंडू हलक्या हातानं टॅप केलाय चेंडूला आणि चेंडू जातोय तो शॉर्ट कव्हरला आणि तिथे मिळेल ते फक्त सिंगल. 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. धावा धावपळकावरती प्रतिषडक 10 सरासरीनं 20 धावा. निर्धारित 12 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. अजूनही 12 चेंडू शेष आहेत ह्या सत्रामध्ये आणि मैदानाच्या आतमध्ये जयेश आहे, साथीला नवीन फलंदाज सतीश आलाय. आतापर्यंत जर आपण विचार केला तर 4 गडी बाद झालेत, म्हणजे 4थ्या आणि 6व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर चला आपण टीम मीटिंग करू नका. ज्या रिदमनं सामने सुरू आहेत त्याच रिदमनं आपल्याला सामने कव्हर करायचे आहेत. आज खास करून आयोजनकर्त्यांसाठी ही जमेची बाब आहे की प्रत्येक सामना हा 4 षटकांचा आपल्याला पाहायला मिळाला. पाण्याची बांग केली जाते तर पाणी घेऊन जायचं आहे लवकरात लवकर स्वयंसेवक. खूप चांगली ही स्पर्धा ह्या ठिकाणी संपन्न होताना आपण पाहतोय. कृष्णा 11 कवाड आयोजित कृष्णा स्मृती चषक 2022 हे पर्व आपण अनुभवतोय. कालच्या दिवसाचा जर विचार केला तर कालच्या दिवसामध्ये एक संघ जो क्वालिफाय झाला होता तो म्हणजेच पिलंजे संघ, श्रावणी 11 पिलंजे संघ कालच्या दिवसामध्ये पुढे सरकला आणि सुपर 3 जागा त्यांनी निश्चित केली आहे. आणि आजच्या दिवसाचा जर विचार केला तर सध्याच्या घडीला 3 संघ रेसमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तो एक संघ पुढे सरकला आहे ज्यामध्ये आई गावदेवी दादूचा पाडा आणि सद्यस्थितीला जी मॅच आहे इथनं जो जिंकेल तो संघ मात्र त्या संघासमोर फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल आणि तिथनं जो संघ जिंकेल तो सुपर 3 आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय सुरेख पारितोषिक ह्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय, कारण की जर विचार केला तर एक मॅन ऑफ द मॅचसाठी 3 ते 4 पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतात. मेडल असेल तर नंतर ट्रॉफी पाहायला मिळते, गिफ्ट हॅम्पर आहे आणि त्यानंतर जर आपण विचार केला तर छत्रपती शिवरायांची मूर्ती देखील आहे. स्ट्रायकवर आपल्याला फलंदाज पाहायला मिळेल तो जयेश आणि गोलंदाजीसाठी देखील जयेश पाहायला मिळतोय. शॉर्टपिच चेंडू फुल केलाय, अगदी चेंडूमध्ये उंची आहे, लांबीचा अभाव आणि फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. ज्या फलंदाजावरती मी म्हणेन खूप काही निर्भर होतं, आशा होत्या त्याच्यावरती आणि तो फलंदाज मात्र आपल्या संघाला अडचणीत सोडून जातोय. पहिल्याच चेंडूवरती बिग विकेट आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र सुरेख सुरुवात जयेशकडनं. Thank you.
उमेश नवीन फलंदाज जर्सी क्रमांक एक परिधान करून मैदानाच्या आतमध्ये, आणि जर क्रमांकाचा विचार केला तर 7व्या क्रमांकावरती तो मैदानात दाखल झालाय. ग्रामीण क्रिकेटमध्ये 11 खेळाडूंमध्ये क्षमता असते चौकार षटकार ठोकण्याची, मात्र ती सिद्ध करणं हे देखील महत्त्वाचं काम आहे. आणि ते काम आता मात्र सध्याच्या घडीला करावं लागेल. ते म्हणजेच टीम आवलेला जवळवण आवले संघ आपण पाहतोय. संघ थोडासा अडचणीत आहे, मात्र अडचणीला बाजूला सारत या ठिकाणी मात्र स्वतःचा नॅचरल गेम मैदानामध्ये प्रस्थापित करावा लागेल. तो म्हणजेच उमेशला आणि त्याच्या साथीला सतीश मैदानाच्या आतमध्ये. टॉप ऑर्डर पूर्णतः ढासळली आहे. 5 फलंदाज तंबूच्या आश्रयाला शामियान्यामध्ये परतलेत, आणि आता मात्र ह्या लोअर मिडल ऑर्डरवरती खूप काही निर्भर असेल, खूप काही जिम्मेदारी आहे. दिशा पाहावी लागेल. अतिरिक्त बाहेर आउटसाइड डी लेग स्टंप पंचांनी मात्र स्वैर घोषित केलाय. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज जयेशला आपण पाहतो, पहिल्या चेंडूवरती त्याला विकेट मिळाला होता आणि त्यानंतर हा स्वैर चेंडू पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला सतीश आपल्याला पाहायला मिळतोय. 21 धावा धावपळकावर, 4 षटकांचा सामना आहे. किमान 4 षटकात जर 40 धावा नोंदवल्या तर गोलंदाजांसाठी ते पाठबळ असू शकतं, कारण की गोलंदाजी करत असताना गोलंदाजांना जर आपण 35-40 पाठबळ दिलं तर गोलंदाज संघर्ष करू शकतात. स्क्वेअर कटचा फटका देऊन क्षेत्ररक्षकांना बेट करून थोडासा चेंडू मागे आला होता. अगदी चेंडू फील्ड होईल तोपर्यंत संधी निर्माण झाली होती आणि धावचितच्या स्वरूपामध्ये मात्र फलंदाज या ठिकाणी बाद होतोय आणि धक्का लागतोय तो 6वा. परतावं लागेल ते फलंदाज सतीशला. डीजे फलंदाज रोशनच्या बॅटमधनं या चौकारच्या सहाय्यानं धावसंख्या वेगानं पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 या आकड्यावरती. फायटिंग टोटलच्या दिशेनं वाटचाल आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच टीम आवळेची. जवळमान आवळे संघ ह्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये ताकद दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की टॉप ऑर्डर जरी बाद झाला असला आमचा तर देखील आमच्या फलंदाजांमध्ये धमकम आहे. 11 फलंदाज फलंदाजी करू शकतात हे दाखवणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला तो रोशनकडनं. कारण की 8व्या क्रमांकावरती रोशन आलाय आणि त्यानं 2 चेंडूमध्ये 6 धावा आपल्या टीमसाठी एकवटल्यात. दरम्यान स्लोवर चेंडू अगदी मिमणेंना हा चेंडू बचाव करण्यासाठी सातत्यानं वापरला जातो आंतरराष्ट्रीय स्तरावरती. इंडियन संघाचा मोहित शर्मा असेल, तदनंतर जर आपण ऑस्ट्रेलियन टीमचा विचार केला तर जेम्स फॉकनर अशा प्रकारची गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तशा प्रकारचा स्लोअर चेंडू जसप्रीत बुमराह देखील सातत्यानं अशा प्रकारचे चेंडू हाताळतो आणि त्याचा चेंडू जास्त इम्प्रेसिव्ह असतो मी म्हणेन, कारण की त्याच्यामध्ये गती देखील आहे. दरम्यान हा चेंडू इट इज अ फेअर डिलिव्हरी,
कारण की सूर एक चेंडूता लाइन अगदी ऍक्युरेट होती आणि डॉट बॉल पाहायला मिळाला. षटक होते या ठिकाणी समाप्त. 3 षटकांचा खेळ होईल समाप्त आणि धावसंख्या धावपळकावरती 29 धावा. स्लॉगोरचं तोडफोडीचं एक षटक या ठिकाणी मात्र शिल्लक असेल. पहिल्या षटकात आल्या होत्या 10, दुसऱ्या षटकात 10 आणि तिसऱ्या षटकात आल्या त्या 9 धावा. एकंदरीत 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकावरती तब्बल 6 गाड्यांच्या मोबदल्यात 29 धावा. डीजे चला थोडंसं स्पीडअप देखील करायचं आहे. आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. पूर्वार्धामधील 6 चेंडू शेष आहेत. चला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. पारिवली संघ टॉस जिंकला पारिवली टीमनं आणि आतापर्यंतची जी त्यांची कामगिरी आहे आतापर्यंत दोन्ही टीमचा जर विचार केला तर समान सुरुवात पाहायला मिळते. कारण की एका बाजूला 6 गडी जरी गमावले असते तरी धावसंख्येचा वेग एकदम फारसा कमी करू दिला नाही मी म्हणेन तो आवले टीमनं. कारण की 29 धावा त्यांनी नोंदवल्यात म्हणजे 10 सरासरीने जरी धावा धावपळकावरती त्यांनी अंकित केल्या 4 षटकात 40 तर मात्र एक फायटिंग टोटल त्यांच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळेल आणि एक चांगली मॅच प्रेक्षकांना निश्चित या ठिकाणी पाहायला मिळेल. कारण की हा अगोदर देखील एक 45 धावसंख्येची जी आपण मॅच पाहिली होती आवळे आणि त्यांच्या विरोधात जो कवाड संघ होता त्या ठिकाणी अंतिम चेंडूपर्यंत सामना रंगला होता तशी काही अपेक्षा ह्या मॅचमध्ये देखील पूर्णतः प्रेक्षक वर्गाकडनं आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम 6 चेंडू आहेत स्लॉगोरचे 6 चेंडू आणि ह्या चेंडूंवरती जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न फलंदाजांचा असेल तर एका बाजूला त्यांना रोखण्याचं आव्हान असेल ते म्हणजेच गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अक्षयकडून. अक्षय येईल पंताच्या उजव्या बाजूने. तो उजव्या हातानं प्रहार केला पहिल्या चेंडूवरती. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू जाईल तो सीमा पार. खणखणीत असा षटकार फलंदाज उमेश कडनं. हॅलो. तर प्रहार केला होता पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा प्रहार झाला आणि तिथे मात्र झेल झालाय ड्रॉप. 2 धावा त्या ठिकाणी प्राप्त होतील. कदाचित सूर्याची किरण डोळ्यावरती निश्चित आली असतील. आणखी ज्यावेळेस सूर्य मध्यंतरी किंवा अगदी आपल्या समोर असतो त्यावेळेस झेल पकडताना कठीण प्रसंग असतो मी म्हणेन क्षेत्ररक्षकासाठी तो आणि सामोरं जावं लागू शकतं क्षेत्ररक्षकांना. 2 धावा मिळतील. धावसंख्या वेगानं झपाट्यानं पुढे सरकताना पाहायला मिळते. 37 धावा पहिल्याच चेंडूवरती षटकार आला होता आणि त्यानंतर 2 धावा. पुन्हा एकदा फुल लेंथचा चेंडू प्रहार तर केलाय क्षेत्ररक्षक आहे आणि आता मात्र चुकीची दुरुस्ती होईल. या अगोदर ड्रॉप झाला होता झेल आणि आता मात्र झेल प्राप्त झालाय. ज्या फलंदाजानं षटकार ठोकला होता 8 धावा एकवटल्या होत्या 2 चेंडूत त्या फलंदाजाला बाद केलंय ते म्हणजेच गोलंदाज अक्षयनं.
पवेलियन कम ऑन डीजे थैंक यू हल्दी सीजन चालू झाला आणि त्यामध्ये सर्वाधिक ऐकले जाणारे ऑर्केस्ट्रा आणि त्या ऑर्केस्ट्रा इथे मात्र वाजवण्यात आलेत आपलंही धन्यवाद असेल डिस्क जॉकी येस नवीन फलंदाज पोहोचलाय राकेश मात्र इथे आलाय नवीन फलंदाज येताना बघतोय सागरजी भालेराव अजूनही आलेले नाही आहेत त्यांची वाट अनेक जण मात्र अजून पाहत आहेत की सागर कधी येईल खेळण्यासाठी बघूयात उतरत आहेत का गोलंदाज सय्याड पुढचा चेंडू असेल आल्या आल्या सन्मान दिलाय सन्मानजनक चेंडूला इथे मात्र खेळला कारण गावस्कर सरांचं वाक्य जेव्हा जेव्हा चांगला चेंडू येईल तेव्हा तेव्हा मात्र त्याचा सन्मान हा जरूर करा त्या पद्धतीने इथे मात्र सन्मान करताना हा या आपण फलंदाजाला पाहिलं चेंडू संपलेत आत्तापर्यंत आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत की चार या अंकावर धावफलक चार चेंडू संपलेत आणि धावसंख्या फलकावर पाच या अंकावर मात्र जाऊन पोहोचले गेलं आहे चार चेंडूचा खेळ कळलाच धावसंख्या फलकावर पाच या अंकावर मात्र जाऊन पोहोचली गेली आहे शेवटच्या अंतिम दोन चेंडूचा खेळ बाकी जिस डावकरे आताचा फलंदाज आहे आणि निसर्गाची देण ज्या खेळाडूला सातत्याने आम्ही म्हणतोय की ज्या खेळाडूला निसर्गाची देण आहे नक्कीच हे डावकरे आताचे फलंदाज आज मात्र आपल्याला खेळताना इथे पाहायला मिळतील गोलंदाजी माकड गोलंदाज इथे मात्र सज्ज होईल अभिजीत चला प्लीज फास्ट थोडी मित्रांनो घाई करा विनंती हीच तुम्हाला करतोय की थोडी घाई करा अजूनही हे आपल्याला खूप सामने खेळवायचे आहे याची नोंद घ्या म्हणून विनंती करतोय की थोडी घाई करा चला फास्ट बॉलर प्लीज फास्ट गोलंदाजी माकड गोलंदाज सय्याड टीम आवळेकडून उडवलंय आमच्या कॉम्बॉक्सच्या दिशेने पाठवलंय जीवाच्या आकांताने प्रयत्न करतील तोपर्यंत चेंडू निघून जाईल सरळ सीमा रेषा पार चौकार चार धावा थँक यू डीजे चेंडूचा खेळ संपलाय धावसंख्या फलकावर नऊ पुढचा चेंडू यस हा मात्र असे निर्धाव षटक क्रमांक एक इथे मात्र संपुष्टात आलाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर आहे नऊ या अंकावर विजयाकरिता अजूनही 18 चेंडू आणि आवश्यकता असेल 34 धावाची 18 चेंडू 34 धावा 34 धावा आणि 18 चेंडू कम ऑन डीजे जाऊयात आपण या सामन्याच्या दिशेने षटक क्रमांक एक संपलाय धावसंख्या फलकावर आहे नऊ गोलंदाजी माकड गोलंदाज पुन्हा एकदा स्विच हिट करायचं होतं निर्धाव चेंडू असेल कुठेतरी मात्र एक संधी ही फलंदाज देत आहेत डॉट चेंडू येण्याकरिता या गोलंदाजांना कारण नक्कीच आपण पाहू शकताय स्विच हिट करायचा प्रयत्न होतो बॅटच्या रडारमध्ये बॅटच्या फेसमध्ये हा चेंडू आलेला नाही आहे जर का आला असता तर खऱ्या अर्थानं मात्र बाउंड्रीलाईनच्या बाहेर ही हा चेंडू आपल्याला जाताना मात्र पाहायला मिळाला असता गोलंदाजी माकड गोलंदाज विवेकला मात्र आणलं गेलंय दुसरा चेंडू घेऊन विवेक इथे मात्र सज्ज सर बॅटने इथे मात्र खेळलाय पंच ही बाजूला सरसावले गेले विकेटचं बटन झेल झालंय झेल बादच्या स्वरूपात तंबूच्या आचऱ्याला जावं लागेल बॅक टू दी पॅव्हिलियन फलंदाज बाद बॅक टू दी पॅव्हिलियन कम ऑन डीजे
फलंदाज मात्र पोहोचलाय. यस, विशाल आणलं गेलंय. विशाल धावसंख्या आता मात्र उभी करायची आहे. त्या पद्धतीने विशाल फलंदाजी कुठेतरी मात्र करताना इथे मात्र दिसेल का. येस, कुठेतरी मात्र जसा खेळाडू बाद झाला तसे मात्र कुठेतरी मात्र आमचे प्रेक्षक राजा ही पॅव्हिलियनच्या दिशेने पाहायला सुरुवात झाली की आता तरी मात्र सागरजी भालेराव येतील, पण ते अजूनही आलेले नाही आहेत. नक्कीच कुठेतरी मात्र येस ते अजूनही आपल्याला खेळ करताना मात्र दिसणार नाही आहेत, कारण नक्कीच मी बघितलं एक सौफेर नजर फिरवल्यानंतर सगळ्यांचे लक्ष पॅव्हिलियनकडे की येईल आता तरी आमचा सागर येईल, कुठेतरी मात्र या संघाला तारेल, पण तोही अजून पोहोचलेला नाही आहे. एक गेम प्लॅनिंग असू शकते किंवा एक छुपा मनसुबा मात्र त्याचा असू शकतो आहे कुठेतरी मात्र टीमचा, की मात्र मी टाईमवर जाईन आणि माझा सामना आपल्या बाजूने खेचून आणीन. बघूया, जाऊया सामन्याच्या दिशेने. गोलंदाजी माकवड गोलंदाजी इथे मात्र विवेक पुनश एकदा तयार झाला आहे. पुढचा चेंडू, लोकलचा चेंडू आपण पाहू शकताय. काय चेंडू डिलिव्हर केलाय, टप्पा घेतला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. कुठल्याही प्रकारची धाव मात्र या चेंडूवर मिळायला नाही आहे. निर्धाव स्वरूपातली फेक झाल्यानंतर तब्बल चेंडू संपले गेले. 3 धावसंख्या फलकावर आहे. 9 या अंकावरच धावफलक इथे मात्र स्थिरावलं गेलं आहे. शेवटच्या आणि अंतिम 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहिला आहे, शेष राहिला आहे. गोलंदाज सय्याड, 14 चेंडू असेल. अलॉंग दी कार्पेट साईडला इथे मात्र खेळलं गेलं आहे. एकदा वाली आहे, दुसऱ्या दावेचा प्रयत्न. यस, वाटलं की फेक झाली तर कुठेतरी मात्र एक धाव घेतली जाईल आणि ती एक एक धाव किती महत्त्वाची आहे ते ओळखलं. चेंडू ज्या पद्धतीने कलेक्शन झालं, डायरेक्ट थ्रो न करता कुठेतरी मात्र स्वतःच्या हातात ठेवून तो चेंडू देण्याकरिता पोहोचला. माहिती होतं की जर का थ्रो केला तर कुठेतरी मात्र धाव घेण्याची शक्यता आहे म्हणजे आहे. येस, नक्कीच विनीत विनीत आहे का इथे? नक्कीच इथे मात्र तब्बल चेंडू संपले गेले. 4 धावसंख्या फलकावर आहे. 10 या अंकावर. चला फास्ट टीम आवळे संघ आपणास ही विनंती करतोय की थोडी मित्रांनो घाई करा. गोलंदाजी माकड गोलंदाज पुनश एकदा इथे मात्र विवेक सज्ज होईल शेवटच्या अंतिम 2 चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता. 5वा चेंडू इथे मात्र असेल. घुटना टेक, तमाशा देख आणि चेंडू गेलाय कुठे तर पतिरावा जाव. शॉट चेंडूला पाठवले सरळ सी माटरेच्या पार. चौकार. 4 धावा. यस विनीत विनीत पाणी मेरा पाणी. चालत नाही. शॉर्ट बॉल आहे आणि षटक क्रमांक 2 ही संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली गेली आहे. 16 या अंकावर. यस, माफी असावी, थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम झालाय. धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली आहे. 14 या अंकावर. डीजे यस 12 चेंडू विजयाकरिता 29 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 29 धावा. 29 धावा आणि 12 चेंडू. यस, राकेशसाठी मुकेशजी गोरे यांच्याकडून लगातार 3 चेंडू 3 षटकारासाठी रोख रक्कम. 1 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. पुढचा चेंडू इथे मात्र उडवलं गेलंय. जेलला संधी. जेल झालाय ड्रॉप. यस, कुठेतरी मात्र हे जेल ड्रॉप झालाय की मॅच ड्रॉप झाली आहे असं वाटायला आता मात्र सुरुवात झालंय. आणि माझा जेल सोडला तरी का, याची उत्तरं इथून मात्र द्यावी लागतील. यस, षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. प्रगतीपथावर असताना कुठेतरी मात्र पहिल्या चेंडूवर 2 धावा अंकित करण्यामध्ये इथे मात्र यश प्राप्त झालंय. धावफलक 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचलंय. 16 या अंकावर. आपण पाहू शकताय की 16 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय. एक
आव्हान मात्र आपण पाहिलं तर 43 धावांचं आव्हान होतं विजयाकरिता. कुठेतरी मात्र त्याचा पाठलाग करताना आता मात्र पाहायला मिळत आहेत जे काही चेंजेस घडवत आहे. प्लीज मित्रांनो आपण त्वरित घडवा ही विनंती करतो आहे. इथे मात्र चेंडू संपलेत. एक शेवटच्या अंतिम 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहिला आहे, शेष राहिला आहे. गोलंदाजी मागवर गोलंदाज तयार. यस पिसावला गेला आहे यश टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू आहे. निर्धाव स्वरूपात चेंडूची फिक्स झाली आहे. तब्बल चेंडू संपले गेले. 2 अंतिम 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. गोलंदाज सय्यार. यस फटक्यामध्ये होती ताकद. उंची जास्त आहे. जेल्ला संधी. दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. इथे मात्र जेल झालाय तरी कोणाच्या बाजूने? कोणाच्याच बाजूने झालेलं नाहीये. कारण कुठेतरी मात्र एक चेंडू कलेक्ट करण्याकरिता 2 क्षेत्ररक्षक पोहोचले. कॉलिंग मात्र इथे पाहिलं तर कॉलिंग थोडंसं खराब इथे मात्र जाणवलं. एक रिप्लेही आपण पाहू शकताय आमच्या लाईव्ह स्क्रीनवर. नक्कीच इथे मात्र पाहू शकताय कशा पद्धतीने इथे मात्र झेल तो टिपला गेला आहे. यस इथे पाहू शकताय आपण नक्की झेल कशा पद्धतीने इथे मात्र ड्रॉप झाला आहे. चेंडू संपुष्टात आलेत. आत्तापर्यंत 3 धावसंख्या फलकावर आहे. 19-19 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय. शेवटचे 3 चेंडू अजूनही या षटकातील बाकी आहेत. चला फास्ट थोडं गेम स्पीडअप करा. गोलंदाजी माफ कर गोलंदाज उमेश तयार. 4th चेंडू घेऊन आणि चौकार तर गेलाय. वाईट चौकार. 5 धावा इथे मात्र बघायला मिळाल्यात. यस 5 धावा आणि धावफलक 5 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचलंय 24-24 या अंकावर. थँक्यू डीजे. वाईट आला आणि आतानंतर मात्र चौकार. यस मिसफील्ड झालं आपण पाहू शकताय. नक्कीच विजयाकरिता 9 चेंडू आणि अजूनही 19 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाजी माकड गोलंदाज. पुढचाही चेंडू हाही आहे. वाईट बॉल. यस वाईट बॉल. इथे मात्र लगातार 2 चेंडू आणि 2 इथे मात्र वाईट स्वरूपात फेकले जात आहेत. एकेरी धावेने धावफलक 3 चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचलाय 25-25 या अंकावर. म्हणजे विजयाकरिता आता ही 9 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 18 धावा. म्हणजे प्रत्येक चेंडू मागे आवश्यकता आहे धावा घेण्याची 2. हे सरासरी आपण पाहिली तर प्रत्येक चेंडू मागे 2 धावा घेण्याची आवश्यकता इथून मात्र असेल. गोलंदाजी माफ कर उमेश तय्यार. पुढचाही चेंडू असेल. उठवलंय आणि पटवलंय बॉर्डर लाईनच्या बाहेर. षटकार तो खेळाडू बघा आधी. ओके का टीम आवळे. यस षटकार 6 धावा. थँक्यू. धावसंख्या फलकावर षटकाराच्या बढतीनं 31-31 या अंकावर. अजूनही 12 धावांची आवश्यकता. ऑन साईडला इथे मात्र खेळलाय. एक धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आहे. यस फायनल थांबवण्यात आलं. ओळखलं की जोखीम पत्कारणं खूप कठीण आहे. यस इथे मात्र एकच धाव आली आहे आणि इथे मात्र चेंडू संपलेत. आत्तापर्यंत 5 धावसंख्या फलकावर आहे. 32-32 या अंकावर. या तिसऱ्या षटकातील अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. म्हणजे 7 चेंडू आणि विजयाकरिता 11 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 11 धावा. 11 धावा आणि 7 चेंडू इथून मात्र घेतल्या जातील का? बघूया काय होईल. 7 चेंडूंमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. कुठेतरी मात्र एकमेकांना ही 7 मात्र आता या फलंदाजांना द्यावी लागेल. कुठेतरी काय सागरजी भालेराव ही मात्र आपला जीव मुठीत घेऊन बसले आहेत की सामना मात्र कसा आहे. पाहू शकता एक कठीण परिस्थितीमध्ये येऊन थांबला आहे. अपील केलं गेलं. निर्धाव चेंडू असेल. षटक क्रमांक 3 संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली गेली आहे. 32 या अंकावर विजयाकरिता शेवटचे 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता.
तेंगिडीचे सहा चेंडू आणि विजय अग्रिता 11 धावांची आवश्यकता, सहा चेंडू 11 धावा आणि सहा चेंडू गोलंदाजी माघवर अंतिम षटक हाताळण्याकरिता रोशन लांडले गेले गोलंदाज सय्यार। पहिला चेंडू असेल अगदी लिहिले या चेंडू होता, फसवा चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलाय, असं वाटलं की षटकार येतोय की काय, पश्चाताप इथे मात्र जरूर झालाय या फलंदाजाला, पाहू शकताय पण कुठेतरी मात्र बाजूला सारेल आणि पुन्हा एकदा त्या जोशाने फलंदाजी करायला इथे मात्र उतरेल। पाच चेंडू आणि विजयाकरिता 11 धावांची आवश्यकता, क्या बात ही आहे नाराजी, एवढा भारी चान्स मात्र इथे त्यांनी हे केलाय, कारण क्रिकेटवरचं मित्रांनो प्रेम आहे, पूर्ण दिवस मात्र खेळलेत आणि कुठेतरी मात्र अशी चूक त्याच्याकडून घडली आहे, त्याचा पश्चाताप इथे मात्र जरूर होता आणि त्याला पाहायला मिळतोय। पुढचा चेंडू आई चेंडू असेल इथे मात्र फटक्यामध्ये आहे ताकद, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सरळ निघून गेलाय, वन बाउंस क्लिअर करून सीमा वैशापार, चौकार 4 धावा। थँक्यू सो मच। धावसंख्या फलकावर चौकाराच्या बढतीने 36 या अंकावर म्हणजे शेवटचे 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता इथे मात्र असेल। पुढचा चेंडू त्या दिशेने खेळलाय, एक धाव आली आहे इथे मात्र, दुसरी धाव घेणे कंपल्सरी गरजेचं आहे, येस इथे मात्र झाले मिसफील्ड, पाहू शकताय या चुका मात्र होणं खूप महागात ठरू शकतं, जिथे होती एक धाव तिथे मात्र देऊन बसलेत येस 2 धावा, धाव फलक 2 धावेच्या भरतीनं झपाट्याने पुढे सरकलं 38-38 या अंकावर विजयासाठी। आता मात्र चेंडू शेष असतील 3 आणि आवश्यकता असेल 5 धावांची, 3 चेंडू 5 धावा, 5 धावा आणि 3 चेंडू, आमचे कॅमेरामॅन ही गालातले गालात असलेत कारण तेही या सामन्याचा आनंद लुटताना इथे मात्र पाहायला मिळतात, क्या बात आहे गोलंदाज सय्यार। पुढचा चेंडू असेल आणि हा मात्र आहे विजयाचा षटकार, शंकनाद केलाय इथे मात्र विजयाचा सागरजी बालेराव, आता मात्र आनंदाचा उत्सव साजरा करायला सुरुवात झाली आहे, क्या बात आहे कमांडीजे सागरजी बालेराव, आपण क्रीडा मंचावर यायचंय सागरजी बालेराव वेलकम। वैयक्तिक 8 चेंडू खेळल्यानंतर 23 धावा ज्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले, अर्थातच विशाल प्लीज वेलकम, आपण यायचंय मान ऑफ द मॅच किताब घेण्याकरिता सागरजी बालेराव, आपण यायचंय, आपला संघ इथे विजयश्री झालाय, नक्कीच एक चांगला आनंद उत्सव तेही साजर यायचंय सागरजी, आपण यायचंय सागरजी बालेराव, त्यानंतर मॅन ऑफ द मॅच खेळाडू आपण यायचंय वेलकम, आपण लाईव्ह स्क्रीनला पाहू शकताय आमच्या सागरजी बालेराव, आपला संघ जिंकलाय तुम्हाला कसं वाटतंय? खूप आनंद झालाय, अनेक तुमचे फॅन्स विचारत होते की सागरजी बालेराव कधी येतील कधी येतील, तुमचं काय गेम प्लॅनिंग होतं? मी जास्त खेळत होतो,